तर हे माझ्या मागे जे तुम्ही बघताय ते आहे स्कॉटलँडचं सगळ्यात फेमस लोकेशन म्हणा. पांढर पदक एक दिसले. तर आमची जी आजची लोकेशन आहे त्याचं नाव आहे द कल्पेस. आणि तिथे जाण्यासाठी आम्हाला पकडायचे आहे एक ट्रेन या आता एडिनबराच्या स्टेशन वरून आणि परत आम्हाला पकडायच्या दोन बस आणि मग आम्ही पोहोचणार आहे. जवळपास 1.5 तास लागणार आहे. आम्ही गावामध्ये आलोय तर दोन गाव आहेत. पहिलं नाव आहे फ्लॅट केक आणि दुसरं नाव आहे ग्रेज माउथ. तर ह्या दोन गावांच्या मध्ये ते बरोबर स्कल्पचर आहे. एडिनबरा आलेली प्रत्येक जनता जे वेकेशनला टुरिस्ट येतात ते 100% तिकडे जातात आणि खूपच छान लोकेशन आहे. तिकडे आपण जाणार आहे. आता जस्ट आपण बस स्टॉपवर थांबलोय तर बस स्टॉप आहे. आता जस्ट उतरलोय आम्ही आणि इथून आत आहेत केल्पिसचा रस्ता. दोघे इंडियन आहे सगळे असं आम्हाला वळू वळू बघायचं. आम्ही बस मध्ये सगळे आमच्याकडे बघायला म्हटलं सेलिब्रिटी आहे ना. सेलिब्रिटी फिलिंग आहे. तर आता इथं एक 15-17 मिनिटाची वॉक आहे आणि मग ते स्ट्रक्चर बघायचं आपल्याला. आमच्या सोबत राहून निक बिघडलाय. निक सप्लाय निकच्या घरातली निकला घरात घेणार नाही म्हणणार की कुठलं दलित घरात आलंय. लास्ट दिवस आहे एडिनबरा. असं वाटतं किती दिवस झालं आम्ही स्कॉटलँड मध्ये राहतोय. आम्ही इथला रहिवाशी आहे का काय. आणि 3 दिवसात आम्ही एक रेकॉर्ड पण केलेला. आम्ही हर ट्रान्सपोर्टेशन वापरलेलं. आम्ही फ्लाईट वापरली, बस वापरलं, पाण्यात वापरलं, ट्रॅम वापरलं, सगळं केलंय. आता गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड कम हियर. असलं वारं सुटलंय. मला एक गोष्ट स्कॉटलँडची आवडली ना, हिरवंगार आहे. एकदम हिरवंगार जंगल, पाणी, डोंगर सगळं आहे. वातावरण एकदम आज ऊन पडलं एकदम चांगलं. तर असं आम्ही ज्या ठिकाणी सध्या आहे की नाही, हे एक प्रॉपर स्कॉटलँडमधलं गाव आहे. आणि त्या गावाच्या आत एकदम शांतता. इथं शेती आहे प्रॉपर. मी युकेला कसं पहिल्यांदा शेती बघितली. सगळं नांगरणं, ट्रॅक्टर, घोडे, घोडेले आहेत. घोडे भयंकर घोडे. या गावात एवढे घोडे आहेत ना, घोडे ओनली घोडे. सगळे पक्षी आहेत जे इथे दिसतात म्हणे. पण आम्हाला आतापर्यंत फक्त एक सॉन दिसलेला आहे आणि पांढर पदक एक दिसलेला आहे. आता एक 15-17 मिनिटाच्या वॉक नंतर, 15-17 मिनिटं झाली वॉक नंतर, आम्ही आलोय फायनली द कल्पिसला. तर हे माझ्या मागे जे तुम्ही बघताय ते आहे स्कॉटलँडचं सगळ्यात फेमस लोकेशन, वन ऑफ द फेमस लोकेशन, ज्याचं नाव आहे द कल्पिस. तर हे दोन घोड्यांचं स्ट्रक्चर आहे आणि जगातलं घोड्यांचं सगळ्यात उंच आणि मोठं स्ट्रक्चर ह्याला म्हणलं जातंय. तर हे स्ट्रक्चर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर असं छोटं दिसत असेल पण ते एवढं पण बारकं नाही आहे. जवळपास 30 मीटर उंच आहे आणि 98 फूट उंच. आणि हे बघा गोप्रो मुळे तुम्ही एक्झॅक्ट बघू शकता की किती उंच आहे स्ट्रक्चर पूर्ण. हे आहे आणि 2014 मध्ये बनवलं हे स्कल्पचर. आणि तो जो हॉर्स आहे, तो जो घोडा आहे, तो बघायला लागला हेवन कडे म्हणजे की स्वर्गाकडे. आणि हा जो घोडा आहे माझ्या मागचा, तर हा बघायला लागलाय नर्क हेल कडे. तर असं या दोन्ही स्कल्पचरचा अर्थ आहे. आणि हे एक स्कॉटिश स्कल्पचर आहे. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये तिथल्या लोकांचं, जसं आता आपण भारतामध्ये आहे राम मंदिर अयोध्यामधलं, तसं स्कॉटलँडमध्ये म्हणलं जातं ह्याला. आणि असे खूप कॅसेस वगैरे आहेत पण हे पण एक असं स्कल्पचर ज्यासाठी तिथले लोक खूप गर्व करतात. जसं आपण ह्याच्या बरोबर पुढे तिथे आहे कॅफे, जबरदस्त कॅफे. इथं बसायला जागा, इथं असं मस्तपैकी कॅनल आहे पाण्याचं. तर तुम्ही जर इकडे आलात, मला स्कल्पचर बघता बघता तुम्हाला प्राणी पण बघायला भेटणार.
पक्षी वगैरे खूप लोक इथे फिरायला बसायला येतात. अ परफेक्ट इव्हनिंग, अ परफेक्ट डे प्लॅन आहे इथे. कसं वाटलं? मस्त असं आहे, हे घोडे बघून आनंद झाला मला. घोडे बघून आनंद झाला. इट वॉज गुड. व्हॉट यू थिंक? What do you think about the Scottish sculpture? Kelpies. Spirits in it. एक दिवसाचा परफेक्ट प्लॅन होईल इथे. म्हणजे आमच्याकडे टाइम कमी आहे म्हणून आम्ही 5-10 मिनिटात निघालो. हो, आमच्याकडे टाइम कमी आहे आणि आमची स्नॅक फ्लाईट आहे. मग आम्हाला तर मागे रेडिंग पर्यंत जायला 1.5 तास लागणार आहे. आणि समर मध्ये या. थंडीमध्ये तरी नशीब आमचं आहे किंवा आपल्याला बर्फ पण नाही आणि पाऊस नाही. आज तर नाहीच नाही पाऊस. आज दिवसभर काय ऊनच होत. इट वॉज गुड. द वेदर वॉज रिअली फाईन. वेदर वॉज रिअली गुड अँड इट वॉज नॉट रेनिंग. टुडे वॉज अ गुड वेदर. तर असं आहे द कल्पेस स्ट्रक्चर, ज्यासाठी आपण 1.5 तास ट्रॅव्हल करून आलोय. परत मग 15-17 मिनिटं ब्लॉक करून मग एक बस घेऊन परत आपण आलोय ट्रेन स्टेशनला. आणि इथनं परत माघारी ट्रेन घेऊन जायचं आहे एडिनबर्गला. तर जस आता आमच्या बॅग्स आणि बॅग्स आम्ही आर्ट गॅलरीमध्ये ठेवल्या होत्या, तर अलाउड नव्हतं. त्यांना सांगितलं आम्ही आर्ट गॅलरी फिरायला आलोय आणि हे सगळं सामान आम्ही स्टोरेजमध्ये ठेवलं. £1 आम्हाला फुल दिवसाचं स्टोरेज भेटलंय. तर हा, तर आज कॅल्पिस लोकेशन बघितलं, तर आज होता आमचा एडिनब्रा स्कॉटलँडमधला शेवटचा दिवस. आणि खूप इमोशनल मोमेंट आहे, जवळ ट्रेन झाले. कारण की उद्या परवा जॉब आहे. माझं तर कॉलेज आहे सोमवारपासून. उद्या परवा जॉब, परत हेच कॉलेज. माझं कॉलेज काय संपलंय आता. तर असाच होता हा सगळा स्कॉटलँडचा ब्लॉग, एडिनब्राचा ब्लॉग. आणि आता आम्ही माघारी जाणार आहे. जस्ट आमची 8:30 सकाळी एअरबीएनबी सोडलं आणि आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट एअरपोर्टला. एअरपोर्टला 8:30 फ्लाईट आहे. तर असा होता आमचा होल डे आणि आमच्या एडिनब्राचा हा 3 दिवसाचा टूर. स्कॉटलँडचं ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग्स हे होते. तर शेवटला मी हेच म्हणेन, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जुन्या ब्लॉग्स बघत राहा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.